नमस्कार मैत्रिणीनं, मी सीता नेहरे बोलते. सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणीनं, माझी वहिनी आलेली आहे गावाकडून आणि ती तुम्हाला कारल्याची रेसिपी दाखवणार आहे. जबरदस्त कारलं तिचं आहे, जरा पण कडू होत नाही. तर चला आता ती बनवून दाखवणार आहे कसं कारलं गावाच्या पद्धतीने. तर जाऊया. नमस्कार, कसं आहे? बरं आहे का? ठीक आहे का? मी गावाकडून आलेली आहे. कारल्याची भाजी कशी बनवायची ते रेसिपी बनवणार आहे. बिगर पाण्याची, न पाणी घालता, न चिंच टाकता, न गुळ टाकता, माझ्या हाताने जरा बी कडू होत नाही. अर्धा किलो कारले घेतल्यात, पुसून बिसून काढल्यात, पाण्याने पहिले धुतले चांगले आणि मग सुक्या पाडक्याने पुसून काढलेच, पूर्ण पाणी काढले त्याच. अर्धी वाटी दणे, अर्धी खोबरीची वाटी भाजून घेतले. दणे आधी भाजायचे, तेल बिल काही टाकायचे नाही, आपले हलके हलके गवळ गवळ भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर आपले खोबरे टाकले, त्याला पण तेल नाही टाकता, असेच भाजायचे सुके, थोडे साधारण काळे होऊन द्यायचे. त्याच्यानंतर एक लसणाच्या 10-15 पाकळ्या, त्या पण थोड्या हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या. त्याच्यानंतर कांदा, तो बी लालसर करायचा थोडासा, कलर चेंज करायचा त्याचा, वाज बीज जावा म्हणून असा, पाणी नाही राहावं त्याला. सुक्का लालसर भाजून घ्यायचा. चला, आपला कांदा आता परतून झालाय, वाटण सगळे परतून झाले, सुक्की भाजून न तेलाचे, न तेल टाकता भाजून घेतले. गावाकडली पद्धतीने जरा पण हे कारले कडू लागणार नाही, वाटणाला पण बिगर याचच वाटायचं, न पाणी टाकता. चला आता आपण एक तंबाटा टाकू. एक तंबाटा चिरलाय, त्याचे पाणी मुरवायचे, त्याला पण तेल नाही टाकायचे, काय नाही, असेच भाजून घ्यायचे त्याचे पाणी येवतपर्यंत, सुके होतपर्यंत. बघा कसे भाजायचे, त्याला न पाणी राहता. शेवडे घ्यायचे, थोडे जिरं टाकायचे, जिरं हलकं हलकं भाजायचं, साधारण गरम करायचं. तुला वाटण भाजून झाले आता. वाटण भाजून झालं, आता वाटायचं, त्याला पण पाणी बिणी काही टाकायचं नाही, असंच वाटायचं सुक. नाही बारीक झालं, थोडं मीठ टाकायचं, पूर्ण बारीक होतं मीठ टाकलं का. धन्या टाकला थोडा, वाटण वाटून झाले आता आपले.
बघा कसे झाले बारीक झाले। आता आपण त्यात मसाले मिक्स करायचे। अर्धा चम्मच हळद, लाल तिखट 2 चम्मच, हळदी 1/2 चम्मच, लाल तिखट 1/2 हिंग पावडर, प्रथम आपण कारल्याचे रो एकच साइड चिरायचे, देठे बिठे काही काढायचे नाही, फक्त एक साइड चिरायचे। बघा गावाकडली पद्धत कशी आहे कारले बनवायची, पूर्णपणे सुकी करून घेतल्यात, त्याला पाणी बिणी काहीच ठेवलं नाही, बिगर पाण्याचीच करायची, कशात न पाणी घालता, न गूळ घालता, न चिंच घालता। नंतर त्यातले आतले बी काढून टाकायचे नि बरवी, म्हणजे त्याच्यात मसाला पूर्णपरीने भरता येतो। झाले आता आपलं चिरून झालेत, आतले बी काढून झाले, प्रथम आता आपण त्यात मसाला भरायचा। बघा आता मसाले कसे मिक्स करून भरायचे, आपण ते मसाला आता एक जीव मिक्स करून घेऊ। वरून मीठ टाकले जरा थोडा, पहिल्यांदा वाटण्यात मीठ घातले होते काही, तर साधारण थोडे टाकले वरून, परत बघा आता कसे मिक्स करायचे। सगळ्याचा एक जीव करून घ्यायचा, खायला असे एक नंबर भारी लागते, कडू नाही कडू नाही लागत काही नाही। बघा आता मसाला कसा भरायचा, एक साईडनीच भरायचा, एक साईड पूर्णपणे आग का भरवायचा असा दाबून। लांबून एक रेस मारली का त्याच्यात बरोबर पूर्ण मसाला बसतो। दोन तीन दिवस राहिल्यान कारलं पूर्ण भरायचं तरी खराब होत नाही, दाबून भरायचं। एकदा बनून झाले ना 3 दिवस करून ठेवा, 1/2 किलो 3 दिवस खावा तरी खराब नाही लागणार, टेस्टी लागणार। बघा आता आपण कुकर ठेवला आहे गॅसवरती, थोडं जिरं टाकलं, थोडी मोहरी टाकली, चला कढीपत्ता टाकला। आता आता ही कारली ना कुकरमध्येच करायची, एक कांदा चिरला होता बारीक, तो फुंडील टाकलाय, त्याच्यावर तंबाटा टाकलाय, आता ते चांगलं परतून घ्यायचं लालसर, जोवर लाल होत नाही तोवर चांगलं त्याची ग्रेव्ही होत नाही तोपर्यंत हलवीत राहायचं। बघा आता इथं कसे हलव होते, कशी ग्रेव्ही होती, तर थोडं झाकण मारायचं, थोडी वाफ कोंडायची। चांगले आता परतून घेतलेत वाटण, त्याच्यावरती धना टाकला चिरलेला,
मस्त ते पण परतून घेतलं, त्याच्यावर लाल तिखट टाकलं मसाले, परतून झाले आपले झाले, कुकर मध्येच करायचे, एक पाच करून ठेवायचे कुकर मध्ये, 5 मिनिटात तयार कारलो, न शिट्टी घ्याता। बघा आता आपली रेसिपी कशी झाली, गावकली गावरण कारली हिरीगार, थोडे पण नाही कडू लागणार, बिगर पाण्याचे शिजवले। पहा आमच्या वहिनीने बनवलेली कारली तुम्हाला नक्कीच आवडेल, आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा हिरवी हिरवी गार आहेत एकदम मस्त, बघा जरा पण त्याचा कलर ढलला नाही किंवा काही झालेलं नाही, अशी तर अशी आहेत, तशी काही शिजवलीच नाही, निवडी अप्रतिम लागतात ना ती, खूप छान लागतात, टेस्ट एवढी जबरदस्त आहे त्याला, आणि बिलकुल कडू होत नाही। आम्ही बऱ्याच वेळा गावाकडे गेलो का खात असतो कायम, तिला आवर्जून सांगतो बनवायला, मग ती बनवून देते, तर खूप छान असतात कारली, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबर बी खाऊ शकता तुम्ही, एवढी अप्रतिम कारली आहे ती, तर नक्कीच आवडत, पाहताच तोंडाला पाणी सुटतं, आणि 4 दिवस राहतात ती कारली। तर चला नवीन काहीतरी वेगळं घेऊन येते तिच्याकडून अजून, बाय।